लोकसभा निवडणूक जवळ येत आहे, तसं तसं नेते मंडळींचं एकमेकावर आरोप करून त्यांना बदनाम करण्याचं कारस्थान सुरू झालेलं आहे. आपण पाहतच असाल तर रोहित पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आहेत, त्यांनी आदरणीय मंत्री तानाजी सावंत जे आरोग्यमंत्री आहेत त्यांच्यावरती 6,500 कोटींचा एम्ब्युलन्स घोटाळा केल्याचा खोटा आरोप केलेला आहे. आता हा आरोप करताना त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यांनी खेकड्याचं एक जिवंत खेकडा आणून दाखवला. माझ्या इथे कुठे झुरळी सापडत नाही येत नाही, ते मी झुरळी दाखवणार होतो. म्हणजे एक छोटंसं झुरळ हल्ली स्वतःला एकदम मोठं हत्ती झाल्यासारखं समजत आहे. आता पहा, त्यांनी अनेक पेपर पत्रकारांना दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांचं असं म्हणणं आहे की 4 ऑगस्ट 2023 पहिला जीआर सरकारने काढला होता, त्याच्यामध्ये म्हणे की या एम्ब्युलन्सच्या किमती फार कमी होत्या. आणि त्यानंतर परत दुसरा जीआर 15 मार्च 2024 काढला गेला, त्याच्यामध्ये या एम्ब्युलन्सच्या किमती वाढून दाखवल्या गेल्या. परंतु रोहित पवार यांचा कसलाही अभ्यास नाहीये, त्यांनी फक्त आणि फक्त निवडणुकीमध्ये महायुती सरकारला बदनाम करण्याकरिता हे कारस्थान आखलेलं आहे. आणि ज्या प्रचंड उंचीचे शरद पवार पूर्वी होते त्यानुसार रोहित पवारला आता असं वाटतं की मी सुद्धा आता शरद पवारांच्याच उंचीचा झालो. परंतु रोहित पवारजी, तुमची उंची ती किती, तुमचं कर्तृत्व ते काय, तुम्ही या दोन्ही गोष्टींचा अभ्यास करा आणि मगच मोठमोठ्या नेत्यांवरती आणि महायुतीतील मंत्र्यांवरती आरोप करायचा प्रयत्न करा. उगीचच असे खोटे आरोप करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून आपण महायुती सरकारला जो बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहात तो बंद करा. हे केवळ तुमच्यावरती जे काही आरोप झालेले होते, तुमचं जे काही कारस्थान उघडकीस आलं होतं, तुमचा जो काही साखर कारखाना ज्याच्यामध्ये तुम्ही अनेक प्रकारचे करोडो रुपयांचे घोटाळे केले होते आणि म्हणून ईडीने जप्त केला, त्याच्या भवस्पा काढण्याकरता आपण महायुती सरकारमधील वेगवेगळ्या मंत्र्यांवरना कसं बदनाम करता येईल याच्याकरता आपण खोटे कागदपत्र दाखवून पत्रकार परिषद भरून त्या पत्रकार परिषदेमध्ये खेकडे वगैरे आपण नाचवत असाल, हे बंद करा. जनता हे तुमचं खोटं कारस्थान खपून घेणार नाही आणि येणाऱ्या 2024 लोकसभेमध्ये तुम्हाला योग्य धडा मिळेलच. धन्यवाद.